आज मी शपथ घेतली, आज मोठी संधी समाजकारणासाठी उपलब्ध होत असून येणाऱ्या संधीचं सोनं करेल. बाळासाहेब थोरात आजारी आहेत, ते असते तर आनंदच असता. माझ्या निवडणुकीत प्रचारासाठी फक्त मतदारसंघातले तरुण नव्हे तर कानाकोपऱ्यातले होते. दादांच्या सल्ल्यानुसार मी विचारपूर्वकच निर्णय घेईन. अदृश्य शक्तीची नाही तर ज्ञात अज्ञात सर्वांची निवडणुकीत मदत झाली, अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर दिली. शपथ या ठिकाणी घेतलेली आहे. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढलो, जिंकलो आणि यापुढे अपक्ष म्हणूनच काम करण्याच्या दृष्टीने मी आज सदस्यत्व या ठिकाणी विधान परिषदेचं घेतलेलं आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की गेले 22 वर्ष मी संघटनेच्या राजकारणामध्ये आणि जिल्हा परिषद असेल किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून समाजकारण राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि आज मला एक मोठी संधी या माध्यमातून प्राप्त होत आहे. कारण समाजकारण आणि राजकारण करत असताना त्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी झाला पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता असल्यामुळे येणाऱ्या संधीचा निश्चितच मी फायदा उठवेल आणि महाराष्ट्रातील तरुणांचा एक आवाज म्हणून आणि बेरोजगार तरुण असतील, पदवीधर असतील, शिक्षक असतील, अन्य परिस्थितीमध्ये काम करणारे उद्योजक असतील, व्यापारी असतील, या सगळ्यांचा आवाज बनून या विधान परिषदेमध्ये मी येणाऱ्या काळामध्ये काम करेल. धन्यवाद. नाही, निश्चितच थोरात साहेब आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजारी आहे, ते बेडरेस्टवर आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. ते जर असते तर आनंद झाला असता. शेवटी कुटुंबीय ज्यावेळेस सगळे असतात तेव्हा निश्चितच ती एक प्रेरणा देण्यासाठी चांगलं असतं. परंतु माझे वडीलही आज येऊ शकले नाही आणि माझे मामा येऊ शकले नाही, त्याबद्दल थोडंसं वाईट आहे. परंतु माझी आई आणि माझे बाकीचे परिवारातले सदस्य सगळे त्या ठिकाणी होते. पक्षांतर्गत घटकांनी तुम्हाला विरोध केला असं दिसतं चित्र. आता तुम्ही अपक्ष आहात, ठीक आहे, पण तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधी तुम्हाला भेटणार आहात. असं आहे, मी आता अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे. माझी प्राथमिकता आता मतदारसंघातील लोकांची कामं करणं, महाराष्ट्रातील तरुणांचा आवाज उठवणं. आपण जर पाहिलं असेल की माझ्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये फक्त माझ्या मतदारसंघापुरतेच तरुण याच्यामध्ये ऍक्टिव्ह नव्हते, तर चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडचे तरुण जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष किमान 400-500 पेक्षा जास्त तरुण माझ्या मतदारसंघामध्ये व्हॉलेंटिअरिंग करायला आले होते. आणि याच्यातूनच एक लक्षात येतं की या महाराष्ट्रातील युवकांना एक आवाज या ठिकाणी पाहिजे आहे आणि तो आवाज होण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन.